एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या सेशनमध्ये ऑक्टोबरचे थ्री पार्ट्स आपण बघितलेले आहेत विथ नोबेल सहित बघितलेलं आहे त्याच्या लिंक्स देखील या ठिकाणी अधूनमधून ओपन होत आहेत जे कोणी पाहिलेले नसतील त्या लिंकवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मिस करू नका कारण महत्त्वाची रिव्हिजन तुमची त्यामधून होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील त्यामध्ये वाढणार आहे ठीक आहे तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण फोर्थ पार्ट ऑक्टोबरचं पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण नोव्हेंबरचे पार्ट्स घेणार आहोत ठीक आहे तर यामध्ये रिव्हिजन पर हेतू हे, हे व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहोत जे करून कमी वेळेमध्ये तुमची त्या मंथची पूर्णपणे रिव्हिजन ही या ऑप्शन वाईज असेल किंवा क्वेश्चन वाईज लेसनमधून पूर्ण करण्याची काळजी आमच्या टीमने या ठिकाणी घेतलेली आहे आय होप सो so, निश्चितच ही तुम्हाला वन हॅन वन अँड हंड्रेड पर्सेंट एकदम महत्त्वाची ही मदत करणारी ठरेल ओके okay. या सेशनमध्ये आपण पार्ट थ्रीमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेलं होतं होमवर्कसाठी ठीक आहे होमवर्कसाठी क्वेश्चन जो दिलेला आहे तो तर तुम्ही कमेंट्स जास्त करत नाहीत बऱ्याच जणांचे मेल येतात पण कमेंट्समध्ये व्हिडिओ जो आहे हा खाली थोडासा खालचा जो भाग असतो तो स्क्रोल करायचा आणि तिथे खाली कमेंट्स म्हणून असतात ठीक आहे कारण बरेच जणं नवीन अभ्यास करणारे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना ते माहीत नाही ओके आणि जुने लोक कसे असतात जुने जुने विद्यार्थी आहेत थोडेसे कंटाळा करतात कमेंट्स करायला त्यांना येत असतं येत नाही अशातला भाग नाही पण कमेंट करायला ते कंटाळा करतात ओके पण ज्यांना ज्यांनी कमेंट करायची आहे त्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच जणांनी मेल केलेत त्या मेलमध्ये त्यांचा आन्सरही बरोबर आहे त्यांना रिप्लायचा आम्ही कॉंग्रॅच्युलेशन दिलेलं देखील आहे ठीक आहे तर इथून पुढे देखील तुम्ही कमेंटमध्ये आन्सर होमवर्कचं टाकताल ही आशा बाळगून या ठिकाणी आपण दिलेला जो होमवर्कचा क्वेश्चन होता तो आपण या ठिकाणी बघूया राष्ट्रीय पोलीस स्मारक जे आहे हे कोठे आहे असा एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला होता मुंबई नवी दिल्ली कोल्हापूर आणि कलकत्ता हे या ठिकाणी ऑप्शन्स दिलेली होती त्यामध्ये नवी दिल्ली हे त्या ठिकाणचा आन्सर आहे नरेंद्र मोदी यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे उंची तीस फूट आणि हे एक पोलीस जवानांच्या प्रित्यर्थ हे स्मारक त्या ठिकाणी उभा करण्यात आलेलं देखील आहे हे महत्त्वाचं आहे कोठे तयार आहे किंवा कुठे झालेला आहे हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये एक सिम्पली विचारू शकतो विचारला जाऊ शकतो ओके तर त्यासाठी तुम्ही चॅनल हे जे आहे हे नेहमी नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नेहमी एक क्वालिटी टाईप क्वेश्चन्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत याची निश्चितपणे तुम्ही खात्री बाळगा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन तुमच्या इनबॉक्समध्ये घ्या आणि हे व्हिडिओंचा एक या ठिकाणी तुमच्या रिव्हिजन्ससाठी फायदा जितका होईल तितका घ्या देखील आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवा देखील ओके आता माझी रिक्वेस्ट कम्प्लीट झालेली आहे आता तुमच्यासाठी हे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत महत्त्वाचे नोट करून घ्या त्याच्यामध्ये सुद्धा आणि तुम्हीसुद्धा टॅली करून पहा सोडवून पहा ओके क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण त्यामध्ये पाहूया राफेल लडा लढाऊ विमानाबद्दल योग्य विधान निवडायचं आहे दोन विधानं दिलेली आहेत या विमानाचा पल्ला सातशे ऐंशी ते एक हजार पंचावन्न किलोमीटरपर्यंत आहे मिटियोर व स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सज्ज असे हे लढाऊ विमान आहे पर्याय दिलेली आहे तुमच्यासमोर त्यात आपल्याला वेळ नाही घालवायचा तुम्हीसुद्धा उत्तर काढू शकता खूप सिम्पली क्वेश्चन आहे राफेल लढाऊ विमान जे आहे हे राफेल लढाऊ विमान जे आहे हे साठ हजार फूट उंचीपर्यंत जाणारं तसेच दोन हजार दोनशे तेवीस किलोमीटर प्रतिताशी वेग असलेलं आता याला आपण वेग कसा लक्षात ठेवायचा तर बावीस तेवीस ओके असं लक्षात ठेवायचं आणि चोवीस चोवीस हजार पाचशे किलोग्राम वजन नेण्यापर्यंत समर्थ असं हे राफेल लढाऊ विमान आहे याच्यावरती दोन क्षेपणास्त्र देखील बसवलेली आहेत आणि ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायची आहेत कधी कधी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषया अखत्यारीतसुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मेटिओर हे जे क्षेपणास्त्र आहे हे हवेतील हल्ल्यास रोखण्यासाठी म्हणजे हवेतून एखादा हल्ला जर येत असेल तर तो रोखण्यास सक्षम असं एक व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्र आहे आणि स्कॅल्प जे आहे हे हवेतून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र आहे तर हे दोन्ही लक्षात घ्या नोट डाऊन करून घ्या त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्याही वातावरणात तसेच मानवरहित विमानांना उद्ध्वस्त हे करू शकतं आणि पहिलं राफेल लढाऊ विमान जे आहे हे आठ ऑक्टोंबर दोन हजार एकोणावीस रोजी आपल्या हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेलं आहे यामुळं हवाई दलाची क्षमता निश्चितपणे आपली वाढलेली आहे असं म्हणता म्हणता येईल आपल्याला ठीक आहे आता हे राफेल लढाऊ विमान जे आहे हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे एकदम सिम्पली क्वेश्चन आहे मला वाटतं तुम्ही याचा आन्सर कमेंट करावं ओके अशी इच्छा आहे आमची सुद्धा आणि दुसरा एक क्वेश्चन जो आहे तुमच्यासाठी याच क्षेपणास्त्राच्या बाबतीतला आहे की ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र जे आहे हे, हे कोणत्या कोणत्या कौ, माध्यमातून कोणत्या माध्यमावर मारा करण्यासाठी वापरलं जातं हे सुद्धा इथं कमेंट करायचं आहे ओके ज्याच्याकडून आपल्याला थोडीशी रिव्हिजन देखील होईल आणि आन्सर्स देण्याची सवय आपल्याला थोडीशी लागेल ओके सेकंड क्वेश्चन पाहूया भारतातील पहिले क्वेश्चन फर्स्टचा आन्सर दोन्ही विधानं बरोबर असं राहील Uh, क्वेशन सेकंडकडे जाऊया भारतातील पहिले ई कचरा क्लिनिक कोणत्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर चालू केलेले आहे पर्यावरण एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनाने हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे इंदोर भोपाळ बंगलूर आणि म्हैसूर यामध्ये चार ऑप्शन्स दिलेली आहेत त्यापैकी भोपाळ हे आपला आन्सर राहील भोपाळ याने काय केलेलं कं, कं, आहे एक सेंट्रल पॉल्युशन ब्युरो ऑफ कंट्रोल ब्युरो आहे त्यांच्यासोबत भोपाळ महानगरपालिकेनं संयुक्तरीत्या एक प्रोजेक्ट आखलेला आहे आणि हा या ठिकाणी प्रॅक्टिकल बेसवर हा ई कचरा क्लिनिक म्हणून चालू केलेला आहे आणि हा देशातला पहिला आहे ओके त्यामुळं हा महत्त्वाचा आहे कुठे सुरू झाला म्हणून आणि ऑप्शनमध्ये बंगरुळ दिलेलं आहे त्यामुळे बरेच जणं कन्फ्यूज होतील त्या ठिकाणी होती बंगरुळ या ठिकाणी हा जो ई कचरा क्लिनिक आहे भोपाळमधला त्या ठिकाणी जो ई कचरा गोळा झालेला आहे तो रिसायकलिंगसाठी बंगरुळला पाठवण्यात येणार आहे ओके म्हणजे याच्या थ्री स्टेज असणार आहेत एक तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यु एक क्लासिफिकेशन होणार नंतर दुसरी प्रोसेस होणार आणि त्यानंतर त्याचं एक प्रकारचं डि दि, डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक प्रकारे ते नष्ट कसं करायचं किंवा त्याची विल्हेवाट कशी करायची किंवा त्याला एक प्रकारे कशा पद्धतीने आणखीन रिसायकल करता येईल अशा पद्धतीचं हे तीन गोष्टी म्हणजे विभाजन प्रक्रिया आणि विल्हेवाट या तीन गोष्टी त्यामध्ये करण्यात येणार आहेत आणि ही जी गोष्ट आहे ही या ठिकाणी कुठलंही राज्य किंवा कुठल्याही महानगरपालिका हा हे करू शकते घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा अंतर्गत हे प्रकल्प या ठिकाणी भोपाळ महानगरपालिकेने सी पी सी बीबरोबर आखण्यात आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आयनांबराच्या काही ठराविक तसेच गतिमान ठिकाणांचा शोध घेण्याकरिता कोणता उपग्रह नासाने प्रक्षेपित केलेला आहे तर नासाने प्रक्षेपित केलेला असा कुठला उपग्रह आहे की तो आयनांबरामध्ये एक त्या ठिकाणी आयनांबराच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे आणि हा अंतराळ संशोधन संस्था जी आ, आहे आपली म्हणजे एक प्रायोगिक बेसवरती बनलेली प्रयोगशाळा आहे अंतरा अंतराळातली तर पाचशे पश्य किलो पाचशे ऐंशी किलोमीटर अंतरावर हे जे उपग्रह आहे हा उपग्रह त्या तिथपर्यंत जाणार आणि तिथल्या वातावरणाचा अभ्यास एक आय नंबराच्या बाबतीतला हा उपग्रह करणार आहे तो उपग्रह आहे आयकॉन निश्चितच जेमिनी गगन हे तर तुम्हाला माहीतच आहेत यापूर्वीच्या पार्टमध्ये आपण ते घेतलेले देखील आहेत ओके त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के हा ऑप्शन्स लगेच तुम्ही क्लिक केला देखील असेल ओके त्याबद्दल तुमचं अभिनंदन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सी फोर्टीन हवामान शिखर परिषद दोन हजार एकोणावीसमध्ये कोठे को पार पडली त्यामध्ये आहे नवी दिल्ली कोपनहेगन बीजिंग आणि न्यूयॉर्क तर सी फोर्टी ही जी शिखर परिषद आहे ही हवामान बदलाच्या संदर्भात आहे हवामान बदलाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी नागरिक असेल किंवा काही व्यावसायिक संस्था असतील किंवा व्यावसायिक गट असतील यांचं एक जागतिक युती एक जागतिक संघ या ठिकाणी तयार करणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं कोपेनहेगन हेगन या ठिकाणी जी डेन्मार्कची राजधानी आहे नऊ ते बारा ऑक्टोबर या दरम्यान सी फोर्टीन हवामान शिखर परिषद त्या ठिकाणी पार पडलेली आहे नवी दिल्लीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर पर्यटन महोत्सव दोन हजार एकोणावीस दोन ते सहा ऑक्टोंबरमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे हे सुद्धा नोट करून घ्यायचं आहे महत्त्वाचे मुद्दे आहेत कारण यातूनच आपले अदर क्वेश्चन्सचा देखील एक महत्त्वाचा सराव किंवा रिव्हिजन या ठिकाणी होती आहे त्या मंथचीच ओके ते निश्चितपणे तुम्हाला कळेलच परंतु या ठिकाणी कसं आहे काही गोष्टी ज्या असतात या गोष्टी आपल्याला वेळ गेल्यानंतर समजते मग त्यामुळं ती वेळेच्या अगोदर समजण्यासाठी ही आपण या ठिकाणी या पद्धतीनं रिव्हिजन्स थोडंसं करतो आहोत देखील पुढे ढकललेली आहे त्यामुळं आता हे जे आहेत याचा आन्सर कोपेन हे गन आहे नेक्स्ट क्वेश्चनकडं आपण बघूया योग्य जोड्या लावायच्या आहेत युद्ध सराव दिलेले आहेत आणि युद्ध सरावामधील सहभागी देश दिलेले आहेत असे क्वेश्चन प्रश्नमध्ये शंभर टक्के परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येणार आहे कारण खूप काही युद्ध सराव झालेले आहेत ओके त्यामध्ये आहे नोमेडिक एलिफंटा फोर्टीन गार्डियन वज्रप्रहार आणि त्यानंतर आहे आय आय एम एन ई एक्स नाईन्टीन तर हे युद्ध सराव कुठल्या कुठल्या देशांसोबत झालेले आहेत हे समोर दिलेलंच आहे आता हा एक युद्ध सराव तुम्हाला माहीत असावा याकरिता हा क्वेश्चन घेतलेला आहे नोमेडिक एलिफंटा हा भारत आणि मंगोलिया या देशासोबत पाच ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान झालेला आहे संयुक्त सराव आहे हा धर्म गार्डियन हा जो सराव आहे हा भारत आणि जपान यांच्यामध्ये झालेला आहे एकोणावीस ते दोन नोव्हेंबर आणि हा मिझोरम या राज्यामध्ये पार पडलेला आहे पुढे वज्रप्रहार आहे भारत अमेरिकेमध्ये झालेला आहे सियाटल या ठिकाणी तेरा ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दरम्यान आणि आय एम एन ई एक्स नाईन्टीन भारत म्यानमारमध्ये झालेला आहे नौदलामध्ये हा सराव झालेला आहे एकोणावीस ऑक्टोंबर ते बावीस ऑक्टोंबर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी ओके आता मी जे मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्ही नोट करून घ्यायचे ठीक आहे कारण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मला हे पूर्णपणे असं रायटिंग करता येणार नाही ना ना, परंतु तुम्ही हे फास्टमध्ये लिहून घ्यायचं कारण मी जर रायटिंग केलं तर थोडंसं व्हिडिओची लेंथ ही वाढून जाईल आणि तुम बाकीच्या ज्या हुशार विद्यार्थी असतात त्यांना थोडंसं कंटाळवाणी होतं या ठिकाणी ओके त्यामुळं तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे किंवा रिपीट ऐकून घ्यायचे थोडासा व्हिडिओ बॅकवर्ड करून ओके नोमेडिक इलिफंटाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर नोमेडिक इलिफंटा जे लिहिलं आहे ना हा फोर्टीन डेजचा सराव आहे म्हणून फोरटीन लिहिलेला आहे हिमाचल प्रदेशमधील बाकलो या ठिकाणी हा युद्ध सराव पार पडलेला आहे आता याच युद्ध सरावासोबत आणखीन कुठले कुठले युद्ध सरा, दल, दल सराव ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडले होते जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये जो हवाई दल वायुदल जे आहे आपलं त्यांच्यामध्ये सराव झालेला आहे शून्य मैत्री नावाचा ओके शून्य मैत्री म्हणून कधी कधी त्याचा प्रोनाऊन्स होऊ शकतो पुढे आहे सिंधू सुदर्शन लष्कर व वायुसेनामध्ये हा एक सराव झालेला आहे एकोणतावी एकोणतीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यान चाळीस हजार जवान या सिंधु सुदर्शनमध्ये सहभागी होणार आहेत लष्कर आणि वायुसेना आपल्या भारताचेच ओके तर युद्ध सराव आणि युद्ध सरावातील देश जे आहेत हे समोरासमोरील पर्याय या ठिकाणी योग्य आहेत ते तुम्ही माहिती तर नोट डाऊन करून देखील घ्यायचे आहेत प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे दोन विधानं दिलेली आहेत त्यामध्ये फसई दोन हजार अठराच्या अहवालानुसार त्र्याण्णव टक्के दूध हे सेवन करण्याकरिता योग्य आहे कच्च्या दुधातील ॲफ्लॉटॉक्झिन हे कवकाद्वारे उत्पादित होणारा विषारी पदार्थ आहे पर्याय या ठिकाणी दिलेली आहेत खाली निश्चितपणे हा जो ग प्रश्न आहे हा विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि ॲफ्लॉटॉक्झिन हा एक पदार्थ आहे त्याबद्दल जर खास करून सांगायचं म्हटलं तर ॲफ्लॉटॉक्झिन एम वन असं नाव आहे त्याचं आणि हे प्रक्रिया केलेल्या दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं एका किलोच्या मागे जर एक मिलीग्राम जर याचं सेवन आपल्याद्वारे झालं तर डब्ल्यू एच ओ म्हणत आहे की ॲफ्लॉटॉक्सिस हा रोग त्या ठिकाणी होतो आणि हा रोग त्या ठिकाणी होणं म्हणजे त्याची एक ल त्याचे परिणाम काय आहेत तर ते कावीळ किंवा मंदपणा गतिमंदपणा किंवा एक प्रकारची वाढ खुंटणे मुलांची स्टनिंग स्टंटिंग म्हणतो आपण त्याला ते होण्याचे धोका यापासून जास्त आहे तर फसही दोन हजार अठरामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्याचा अहवाल दोन हजार एकोणावीसमध्ये दाखण्यात आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की दुधामध्ये भेसळ होते किंवा दुधामध्ये असे काही पदार्थ आहेत की जे मानवी जीवनावरती परिणाम करणारे आहेत मग त्यामध्ये सर्वात जास्त भेसळ करणारे सर्वेक्षण केल्याच्या नंतर राज्य त्यांच्यासमोर आली तर ती होती टी एम के आता टी एम के म्हणजे तेलंगणा मध्य प्रदेश आणि केरळ आणि ॲफ्लॉटॉक्झिन एम वन पदार्थ प्रक्रिया केलेल्या दुधामध्ये जास्तीत जा जास्त प्रमाण आढळून आलेलं जो जे राज्य आहेत ते आहेत टी डी के टी डी के आणि टी एम के यामध्ये भेसळ म्हणलं तर टी एम के आणि अफ्लाटॉक्झिन जास्त एम वनच्या बाबतीमध्ये म्हणलं प्रक्रिया केल्या केलेल्या दुधामध्ये जास्तीत जास्त प्रमाण या कवकाद्वारे उत्पादित होणाऱ्या विषारी पदार्थाचं बरं का हे लक्षात ठेवा अफलाटॉक्झिन एम वन तामिळनाडू दिल्ली आणि केरळ हे सर्वाधिक प्रमाणामध्ये आहेत आता हा इतक्या खोलामध्ये तर हा प्रश्न विचारणार नाहीत ना परंतु एफ्लॉटॉक्झिन एम वन हे तयार दुधामध्ये होतं प्रक्रिया केलेल्या दुधात जास्त प्रमाण होतं हे कशामुळं होतं असं जर कधी विचारलं किंवा एकदम थोडंसं कारण जाणून घेण्याचा जा प्रयत्न यामध्ये केला तर ते कारण आहे जनावरांच्या आहारामधला म्हणजे जो, जो पेंढा किंवा जो चारा त्यांना दिला जातो त्यातून हा घटक त्यामध्ये निर्माण होतो आणि याचं प्रमाण जे आहे हे जवळपास दूषित घटकांचं अशा प्रमाण जे असतं हे दूषित घटक जवळपास बरेच असतात त्यापैकी अफ्लॉटॉक्झिन एमवन हा आहे आणि यांचं प्रमाण सात टक्के आहे शंभरामध्ये तर हे फसईच्या दोन हजार अठराच्या अहवालानुसार आह आहे हे मी सांगत नाही आहे ओके हे त्र्याण्णव टक्के दूध सेवन करण्याकरता योग्य आहे सात टक्के दूषित घटक आहेत दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत माहितीच तर नोट डाऊन करून घ्यायची आहेत खूप महत्त्वाचं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण योग्य जोड्या लावायच्या आहेत उच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश दिलेले आहेत आता हा सुद्धा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे कारण न्यायाधीशांच्या बऱ्याच नियुक्त झालेल्या आहेत कधी कधी खूपच नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्षितसुद्धा केलं जाऊ शकतं परंतु कुठलं एखादं राज्य जर फोकस असेल आणि तिथं एखादा मुद्दा जर त्या न्यायाधीशांच्या संदर्भातला असेल तर एक महत्त्वाचं आहे खास करून या ठिकाणी आंध्र प्रदेश आपण लक्षात घ्यायचं आहे ते का ते मी सांगतो तुम्हाला आंध्र प्रदेश न्यायमूर्ती जे की माहेश्वरी गुवाहाटी न्यायमूर्ती अंजय लांबा पंजाब व हरियाणा यांचे न्यायमूर्ती रवी शंकर झा आणि राजस्थान न्यायमूर्ती इंद्रजित मोहंती हे आहेत ओके आंध्र प्रदेश हे का महत्त्वाचं आहे हे सांगण्यामागे एक गोष्ट असे आहे की सर्वात नवीन उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी झालेलं पंचवीसावं ओके देशामध्ये पंचवीस न्यायालय तर एक किंवा दोन राज्यांपेक्षा जास्त प्रदेशाकरिता उच्च न्यायालय असावं असं कलम आहे रंग संविधानामध्ये त्यामध्ये राष्ट्रपतींद्वारे या न्यायाधीशांची नियुक्ती होत असते मग या ऑक्टोंबरमध्ये जसं सात राज्यातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली मग त्यामध्ये समोरासमोरील जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत तुम्हाला माहितीस्तव त दिलेल्या केरळचे न्यायमूर्ती एस मणिकुमार आहेत सिक्कीमचे न्यायमूर्ती अरब के गोस्वामी आहेत आणि हिमाचल प्रदेशचे न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी हे आहेत ओके तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या बरीच नावं जी आहेत ही त्यांच्या नावाच्या राज्याच्या नावाच्या दृष्टिकोनाने थोडीशी आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न हे करायचा आहे जसं की पंजाब व हरियाणा म्हटलं की आता हे दोन राज्य आहेत पंजाब आणि हरियाणा या मग यामुळे न्या न्यायमूर्ती रवी शंकर आता रवी एक नाव आहे आणि शंकर एक जणाचं नाव आहे मग हे रवी आणि शंकर दोन जणांचे नाव आहेत त्यामुळं पंजाब व हरियाणा या दोन राज्यांचे आपण रवी शंकर जा हे लक्षात घेऊ शकतो ठीक आहे नंतर सिक्कीम आहे न्यायमूर्ती अरूप के गोस्वामी या ठिकाणी गोस्वामीचं शेवटचं म आहे सिक्कीमचं देखील म आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात ट्रिक्स ह्या लक्षात ठेवू शकतो आणि तुमच्याकडे जर अशी काही वेगळी ट्रिक असेल तर ती तुम्ही देखील सांगू शकता ओके यामध्ये काही कमीपणा नाही आहे किंवा आपल्या इतरांना देखील माहीत झालं तर निश्चितच तुमच्या ज्ञानाचा हा इतरांना फायदा होणार आहे ओके तर या क्वेश्चनमध्ये आन्सर जे आहे आपलं हे समोरासमोरील पर्याय या ठिकाणी योग्य राहणार आहेत देशात एकूण ट्वेंटी फाईव्ह हायकोर्ट्स आहेत आणि शेवटावं म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह नंबरचं जे स्टेट आहे, आहे ते आहे आंध्र प्रदेश आणि त्या ठिकाणचे न्यायमूर्ती जे आहेत हे न्यायमूर्ती जे के माहेश्वरी हे आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे आय ए ई ए त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल ॲटॉमिक एन एनर्जी एजन्सी IAEA, Agency, ओके त्याचे नवे महासंचालक कोण आहेत तर त्यामध्ये ऑप्शन खाली दिलेली आहेत त्यामध्ये चार वर्षाकरिता हे पद पदभार हा सोपविला जात असतो शांततामय वापर वापराचा प्रसार व वा अणुऊर्जेचा तसेच आण्विक शस्त्र असतात या शस्त्रांचा लष्करी उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध करणारी ही संस्था आहे एकशे एक्कावन्न सदस्य देश आहे त्याचे दोन निरीक्षक राष्ट्र देखील आहेत त्यामध्ये इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एज एजन्सीचे युकिओ अमानो हे होते जपानचे ओके जपानचे होते युकिओ अमानो हे जुलै दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्या जागेवर अर्जेंटिनाचे मी देशसुद्धा सांगतोय अर्जेंटिनाचे मारियानो ग्रासी हे त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत हे नोट करून घ्यायचं आहे ओके आता नेक्स्ट क्वेश्चनकडं आपण जाऊया राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्याकरिता राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या इंदिरा गांधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले प्रश्न खूप महत्त्वाचा आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत ते नोट डाऊन देखील करून घ्यायचे आहेत ओके चंडी प्रसाद भट अर्जन सिंग रोहिणी हट्टंगडी आणि इल्लम तोती यामध्ये ऑप्शन जे आहेत हे माहितीच तर तुम्हाला खूप काही इथं माहिती देण्यासाठी घेतलेली आहेत आय थिंक सो याचा आन्सर तुम्ही काढला असेल चंडीप्रसाद भट हे त्याचा आन्सर आहे परंतु अर्जन सिंग कोण होते किंवा हे थोडक्यात त्यांची एक एक लाईन बघूया आपण अर्जन सिंग जे होते ना हे हवाई दलाचे मार्शल यांच्या सन्मानार्थ हे टपाल तिकीट काढण्यात आलेलं आहे रोहिणी हट्टंगडे आहेत विष्णूदास भावे पुरस्कार नाट्यक्षेत्रातील यांना मिळालेला आहे इल्लम तोथी जे आहेत हे एक या ठिकाणी साकारो जे आहेत ना हे रशियाचे साखारो आहेत आणि हे साकारो हायड्रोजन बॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात रशियाचे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक मी पुन्हा एकदा सांगतो साकारो यांना ओळखलं जातं या साकारो यांना दोन नोबेल भेटलेले आहेत एक भौतिकशास्त्राचं आणि एक शांततेचं ठीक एक आहे एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये शांतते पुरस्कारासाठी नाव दिलेलं नाव म्हणजे भेटलेलं आहे त्यांना आता हे मानवाधिकार पुरस्कार म्हणून साखरो पुरस्कार इलम तोथी यांना मिळालेला आहे आणि हे सध्या चीनच्या तुरुंगामध्ये आहेत हे कोण होते तर हे बीजिंग या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून होते परंतु त्यांना एका गोष्टीचा पुरस्कार त्या ठिकाणी ते त्यांनी एक पद चुकीच्या पद्धतीने केला त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी त्या अटक करून ठेवण्यात आलेले आहे हे एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आता चंडीप्रसाद भट जे आहेत हे पर्यावरण कार्यकर्ते आहेत उत्तराखंडमधले एकोणावीसशे चौसष्टमध्ये दशोली ग्राम स्वराज्य संघ हा जो स्थापन झालेला होता त्यामध्ये त्याचंच रूपांतर नंतर चिपको चळवळीमध्ये झालं आणि या चिपको चळवळीचे हे प्रणेते म्हणून ओळखले जातात आता एकोणावीसशे पंच्याऐंशी हा काळ का महत्त्वाचा आहे कारण एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या शंभराव्या वर्धापन दिन होता एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झालेली होती पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसला शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे हा स्थापन करण्यात आलेला होता आणि इंदिरा गांधी पुरस्कार हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी खास करून राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्याकरिता हा सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे थोडासा वेळ आपल्या या क्वेश्चनमध्ये गेलेला आहे परंतु महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये खूप पद्धत खूप नोट करून घेण्यासारखे आहेत ती सांगितलेली आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन असेल आणि त्यानंतर तुमच्यासाठी क्वेश्चन असेल संयुक्त राष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो चार ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर पंचवीस ऑक्टोंबर तर यामध्ये संयुक्त राष्ट्र दिन आहे हा चोवीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो निश्चितपणे असा प्रश्न परीक्षेमध्ये एक विचारलाच जातो चार ऑक्टोंबर हे जे आहे ना हा चार ऑक्टोंबर जागतिक प्राणी दिन आहे आणि या ठिकाणी वन्यजीव सप्ताह हो, दोन ते आठ ऑक्टोंबर हा साजरा केला जातो पर्यावरणाच्या गोष्टीसाठी या डेट्स फार महत्त्वाच्या आहेत ओके नंतर पंधरा ऑक्टोंबर हा जो आहे हा जागतिक विद्यार्थी दिवस आहे हा देखील मुद्दा फार महत्त्वाचा आहे कारण भारताच्या मिसाईल मॅन यांच्या प्रत्यर्थ हा दिवस पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आय 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 एम शिलाँग या ठिकाणी व्याख्यान देत असताना एक फार दुखद घटना आपल्या देशाला देशासाठी घडली होती सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी हृदयविकाराचा झटका व्याख्यान देत असताना अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम यांना आला आणि या ठिकाणी एक अतिशय मौल्यवान रत्न आपल्या देशाने या ठिकाणी हरवलेलं होतं त्यांच्या प्रित्यर्थ जागतिक विद्यार्थी दिवस पंधरा ऑक्टोंबर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्र दिन चोवीस ऑक्टोंबर आहे हा चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली न्यूयॉर्क या ठिकाणी अमेरिकेमध्ये म्हणून हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि वीस ते सव्वीस ऑक्टोंबर हा संयुक्त राष्ट्र सप्ताह म्हणून देखील साजरा केलेला जातो एकशे त्र्याण्णव सदस्य देश त्याचे आहेत आणि चोवीस ऑक्टोंबर जो आहे हा जागतिक पोलिओ दिन म्हणून देखील साजरा केला जातो हे नोट करायचं आहे आता पंचवीस ऑक्टोंबर राहिलं शेवटची डेट ती आहे दोन हजार सोळापासून पंचवीस ऑक्टोंबर हा दिवस जो आहे हा जागतिक आयुर्वेदिक दिन म्हणून साजरा केला जातो ओके तर ह्या काही महत्त्वाच्या डेट होत्या त्या परीक्षेमध्ये कधीही एखाद्या वेळेस विचारू शकतात किंवा एक आपल्या नॉलेजसाठी आपल्याला माहीत असणं देखील फार महत्त्वाचं आहे ठीक आहे कारण आपण ऑक्टोंबरमधलं करंट पाहतोय त्या अनुषंगानं हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला देखील वाटतं आहे लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे त्याचा आन्सर मे बी हिस्ट्रीचा अभ्यास झालेल्या स्टुडंटनीसुद्धा देऊ शकतात असं काही नाही सगळेजणच देऊ शकतील परंतु एक हिस्ट्री टाईप क्वेश्चन आहे हा महात्मा गांधी यांना सर्वप्रथम महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे ठीक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर लालबहादूर शास्त्री आणि यापैकी नाही हा क्वेश्चन महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जय दीडशेव्या जयंतीनिमित्त विचारण्यात आलेला आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही ही पदवी कोणी दिली हे तुम्ही वाचनात तुमच्या आलं असेल त्याचा आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचं देखील आहे ठीक आहे तर व्हिडिओमध्ये बऱ्याच आपण गोष्टी या नवीन पाहिलेल्या आहेत आवडल्या असेल तर निश्चितच लाईक करा फार आनंद वाटेल आणि क्वेश्चन जे आहेत अधूनमधून दिलेले त्याची कमेंट्स देखील करा त्यामुळं काय होतं एनर्जी आमची वाढते एक बूस्ट पावर आमची जी आहे ही थोडीशी फार वाढते आणि एक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ज्या वेळेस हे व्हिडिओ जातील ना त्यावेळेस खरंच आमच्या कष्टाला त्या ठिकाणी महत्त्व येईल ठीक आहे तर आम्हालाही थोडंसं एक एनर्जेटिक जे असतं ना हे तुमच्या कमेंट्समधून किंवा तुमच्या लाईक्समधून हे आम्हाला मिळत असतं ओके ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण नोव्हेंबरचे देखील पार्ट बघणार आहोत चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि महत्त्वपूर्ण असे काही लेक्चर्स आहेत की ते आत्तापर्यंत पाहिले नसतील तुम्ही किंवा कुठे तुम्हाला तशी इन्फॉर्मेशन मिळाली नसेल पण आय थिंक वी बेस्ट ट्राय टू यू uh, इन फ्रंट ऑफ यू सिंपल um, स्ट्रॅटजी टू गेन अ मार्क इन युअर एनी एक्झाम एनी कॉम्पिटेटिव एक्झाम ओके एवढं काही सुपर नाही आहे परंतु थोड्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे हे तुम्हाला निश्चितच कळालं असेल भावना समजू असं म्हणल्यासारखं आहे ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायज डे बाय बाय अँड थँक्यू